बातमी आहे शिरूर तालुक्यातील. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर केंदूर येथे केंदूर ग्रामपंचायत मर्सिडीज बेन्स कंपनी व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या परिसरात 7 किलोमीटर ओढा खोरीकरण मंजूर केले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना एप्रिल आणि मे महिन्यातही पाणी साठ्याचा फायदा होणार आहे. आमचे प्रतिनिधी धनंजय तोडकर यांनी यावेळी घेतलेला आढावा पाहूया. आज आपल्या केंदूर नगरीमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमामधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. या कार्यक्रमात आणि मर्सिडीज बँक पण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या केंदूर करंजी गटातील पंचायत समिती सदस्य सविताताई पराड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार सेलचे आणि ज्येष्ठ नेते पिंपरी चिंचवड शहराचे माजी नगरसेवक अरुणरावजी बोराडे, तसंच दत्तमामा चिटे, सरपंच संगीताताई गावडे, उपसरपंच शिवाजीराव भोसुरे आणि सर्वच ग्रामपंचायत सदस्य आज या ठिकाणी हिरिरीने भाग घेत आहेत. खरं तर वृक्षारोपण ही काळाची गरज आहे की जेणेकरून त्याचा परिणाम पावसावर होतो आणि केंदूर नगरीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेत आहे. तसंच आर्ट ऑफ लिव्हिंग आणि बेंचच्या माध्यमामधून काही ओढे आणि नाले दुरुस्त करण्याचं काम आणि खोलीकरणाचं काम हाती घेणार आहे. मी आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रथमतः या दोन्ही संस्थांना धन्यवाद देतो, आभार मानतो आणि त्यांनी अशाच प्रकारचं सहकार्य सातत्याने आमच्या ग्रामपंचायतीला पुढे करावं अशी नम्र विनंती त्यांना करतो. नमस्कार, माझं नाव प्रसन्न जोशी, मी माझे सहकारी सिद्धार्थ मोरे. आम्ही मर्सिडीज बेंज रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंडिया हिंजेवाडी इथून आम्ही आलो. तर आमच्या कंपनीच्या CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून आम्ही काही उपक्रम दरवर्षी हाती घेतो. तर याच्या अंतर्गत यावर्षी आम्ही आमचे जे NGO आहेत IAHV त्यांच्या थ्रू आम्ही केंदूर गाव निवडलं. तर IAHVच्या माध्यमातून आम्हाला अशी काही माहिती मिळाली की या गावामध्ये जे काही पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो तर तो जो पाऊस आहे तो जे पावसाचे पाणी आहे ते सगळं वाहून जातं. तर ते वृक्ष जलसंवर्धन करण्यासाठी आपण वृक्ष लावतो. नमस्कार, मी संगीता मंगेश गावडे, केंदूरचे सरपंच. आज केंदूरमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम होत आहे. इथं आर्ट ऑफ लिव्हिंग जलसंधारणाची कामं करणार आहेत. जलसंधारणाच्या कामाच्या माध्यमातून गावाला त्याचा भरपूर फायदा होणार आहे. केंदूर गणाचं प्रतिनिधित्व करते. आज केंदूर या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि मर्सिडीज बेंझ चाकण यांच्या माध्यमातून वृक्षारोपण, तसंच केंदूरमध्ये 7 किलोमीटर परिसरातील ओढ्याचा गाळ काढण्यासंदर्भात आर्ट ऑफ लिव्हिंग आणि मर्सिडीज ब्रँच या दोन्ही कंपन्यांनी आपल्या गावामध्ये काम करायचं ठरवलेलं आहे. त्याबद्दल प्राथमिक स्वरूपात आज या ठिकाणी आपण सकसा म्हणून जी ग्रामपंचायतीची जी जागा आहे त्या जागेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतो आहे. त्या 1-2 दिवसात एवढा पर्यटनाचं काम त्यांच्या माध्यमातून चालू होणार आहे. जे आपल्याला मार्च एप्रिलच्या नंतर दुष्काळाची झळ पोचते त्यापासून वाचण्यासाठी आणि केंदूर गाव जसं पाहिलं तर शिरूर तालुकाच बऱ्यापैकी दुष्काळामध्ये ओळखला जातो. या भागामध्ये कसं पाण्याचं संवर्धन होईल आणि जमिनीचा पोत सुधारून पाणी कशाप्रकारे जास्तीत जास्त दिवस आपल्याला उपलब्ध होईल. तर हे होतं आजच्या दिवसभरातील घडामोडींचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटणार आहोत एका नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा फक्त आपला आवाज, हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.